आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लक्ष्मण काका जिंदाबाद जिंदाबाद. लक्ष्मण काका जिंदाबाद जिंदाबाद. हे बघा अहो, मला तुमच्या समजाबरोबर थोडं बोलायचं आहे. आपली लय मोठी चूक झाली. काय झालं? त्यांनी तुम्हाला आत्मेने धमकवलं का? तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. श्रीकांतनी केलेल्या त्याच्या चुकीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. बाबा मी शांत राहा शांत राहा. थोडा ऐका तरी मला काय बोलायचं आहे ते. अप्पा साहेबांनी मला आत नेलं आणि श्रीकांत येवलेकरला हा असा माझ्या समोर उभा केला. तेव्हा माझ्या ध्यानात आलं की काल गाडी चालविणारा हा माणूस नव्हताच. साहेब माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. माझ्या पोराला कुणी भलत्याच माणसानं उडवलं आणि मी श्रीकांत येवलेकर समजून बसलो. चुकलं माझ, आता माझं काय मी म्हणलं नाही. म्हणजे आप्पा साहेबांनी तुम्हाला पैशाची ऑफर दिली वाटत? अरे कसली ऑफर, मला ऑफर मी पर काय बी दिलेली नाही. उगीच मनात गैरसमज करून घेऊ नका. आपण खऱ्या माणसाला शोधायला पाहिजे. चला इथं काय होणार नाही आपलं. चला चला. या मग परत कधीतरी जेवायला घालतो. पात्रे गाडी काढ. वापस साहेब, अशी काय जादू केली जी मला बाहेर जमली नाही? अहो 10 मिनिटात विरगळला तो माणूस. काय नाही, बिचारा वाट चुकला होता. त्याला ज्या रस्त्याने चालायचंय त्या रस्त्यावर आणून सोडला. आता परत काय तू इकडची वाट वाकडी करणार? झालं का? तुम्ही पण जाऊ शकता. ठीक आहे पात्र, येतो. आई, मामीची व्यवस्थित काळजी घे आणि तिला आराम करायला सांग. हो बर, चला निघतो आम्ही. निशांतराव, एखाद्या दिवस राहिला असता तर खूप बरं वाटलं असतं आम्हाला. घाई घाईत आलं आणि लगेच निघालात. हो ना निशांतराव, फारच घाईघाईत चाललाय तुम्ही. मामा, अरे मामीच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. आता ती बरी आहे ना? छान वाटलं. आता कस नाही म्हणजे ह्याही निवांत झोपतील आणि मलाही झोपू देतील. एकमेकांची अशी काळजी घेत आहे बघून खरंच खूप बरं वाटलं. अशीच काळजी घेत राहा. बाबाला बाप, माझ्या कुठल्याही मोठी चूक झाली आप्पा. अरे काल धरणं मी तुझी वाट पाहतोय. तिकडे काय झालं कस झालं हे तू स्वतः मला सांगशील. पण तू तर तोंड उघडायलाच तयार नाही. आप्पा खरंच सांगतो, माझं चुकलं. आप्पा हे सगळं झालं तुम्हाला आधी फोन करायला पाहिजे होता. पण माझं डोकं पनीर झालं मला काय चित्र नव्हतं. पण वाटलं आता आईची बरी जेल मध्ये चढतो. आप्पा मला माफ कर. बरोबर सांगतो. उठ. अरे तुझं अख्खा आयुष्य जेलामध्ये राहिला. मी आहे ना आपण. तुम्ही मला वाचवलं करत रस्ता चुकून. अरे तुलाच नाही, माझ्या घरातल्या कुठल्या पण माणसाला काही पण त्रास झाला आणि कुठलं बी संकट आलं तरी त्या संकटाच्या आणि माझ्या माणसांच्या मध्ये हा आप्पा येवलेकर कधी पण उभा असेल ते पण मरेपर्यंत. काळजी नाही करायची. आप्पा काय झालं नेमकं? मला असं कळलं की आपल्या घरावर काही लोकांनी हल्ला केला म्हणून घाई घाईने आलो तर बाहेर कोणी बी नाही. आला का तू?
तू बस गाव उंडरच, इथं काय चाललंय पता बी आहे का तुला? आजचे मी असतो ना तर एकेकाची मानगुटच पीर घेऊन टाकली असते, एकाला मी बाहेर उभं राहू दिलं नसतं. मी कापे उगा आपलं भसा बसा आणि मन मी शान असता. संजू कुठे? ए तिच्या माहेरी गेलीत. अरे ईश्वरी तिला फोन लाव आणि सगळ्यांसाठी चहा टाक. हा शांतपणे बसून सगळे चहा पिऊ, मला तर आता दुसरं काहीच नकोय. जा चहा टाक घ्या. अरे नको रडू, चल आप्पा असताना तुला काही होऊ देणार आहे का? तुला कसली भीती जेला मध्ये जायची? काय मग संजीवनी, मामींना भेटून कसं वाटलं? हो बरं वाटतंय. आता का असं तर नाही ना की आपण इकडच्या घरातून निघालो आणि तुमच्या डोक्यात तिकडच्या घराची चिंता सुरू झाली? हा तसं नाही, पण मला सारखी धाकधूक वाटत होती. असं वाटत होतं की काहीतरी घडलंय. तुम्ही बघितलं रेणुकाताई किती टेन्शन मध्ये दिसत होत्या. नक्कीच काहीतरी घडलंय तिकडे. नाही नाही काही घडलं नसेल. मला अजूनही धाकधूक वाटतेय, काहीतरी विपरीत घडलं असेल असं वाटतं. अहो मी म्हणलं ना असं काही पण घडलं नसेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तसं पण आपण आता घरीच चाललोय ना, तेव्हा कळेलच. अप्पा तुम्ही त्या माणसाच्या पाया पडलात. पाया? अहो कोण कुठला तो थुकरट बिकाडला माणूस, त्याच्या तुम्ही पाया पडावं? आणि बाकी त्यांनी तोंडात त्या बडीशेप धरली होती का? हा मी जर का तिथं असतो ना तर एकेकाची चटणीच केली असती. कापे तुझी गरज होती तेव्हा तू इथं नव्हता. आता हुशार काय मारितो? तुला लाज वाटायला पाहिजे. जेव्हा घरावर संकट आलं तेव्हा तू बाहेर हिंडतो. काल बी पूजेच्या वेळी तू नव्हता आणि आज बी इथं नाही. अगं आज मी कामात होतो ना. मग गप की आता खिशातने अडका आणि बाजारात भाडका, एवढं मोठं शरीर वाढवले काय उपयोग त्याचा? अप्पा तुम्ही मला सांगा कोण कोण होता, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि एकेकाची तंगडीच तोडतो. अरे जाऊ दे ना बाबा, आता सांगितलेलं कळत नाही का तुला? अप्पा खरंच सांगतोय, मी कामात अडकलो होतो म्हणून इथं नव्हतो ना. पण अप्पा मी इथं नव्हतो तर तुम्ही असं वागायला नाही पाहिजे होतं ना अप्पा. आता मी कसं वागायचं काय वागायचं हे तुझ्याकडनं शिकू का? हा आता एक जरी शब्द थोबाडत न काढला ना तर थोबाडत फोडीन. अहो संजीवनी आली. काय झालंय, तुम्ही सगळे टेन्शन मध्ये का आहात? टेन्शन मध्ये दिसतंय. कोण टेन्शन मध्ये? कसलं टेन्शन? अय शिरक्या तुला टेन्शन का कसलं? नाही काय नाही. पण तू कसला विचार करते? तुला कसलं टेन्शन आलंय? सगळं ठीक आहे घरात, काळजी नाही करायची. हा चला देवीला नमस्कार करून घ्या. आई माऊलीचा. आई माऊली तुझा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर राहू दे, कधीच कुठल्या संकट येऊ देऊ नको. आली तू जाऊन? बरी आहे का मामीची तब्येत? हो बरी आता. आहे ना सगळं ठीक? बरं आता माझं महत्वाचं काम आहे, मी जरा बाहेर चाललोय. आपापल्या कामात धंद्याला लागत सगळे. चला बाद झालं, आता स्वयंपाकाला लागा. आणि तू ग
तू भी त्यांना मदत करायला जा। आता हळूहळू घर काम शिकायला पाहिजे तुला। हो सासूबाई, खरं तर मला याचं टेंशन आलंय की आता ऑफिस सुरू झाल्यावर हे सगळं कसं बॅलन्स करेन मी। हाफिज सर आऊ दे, आधी हे काम तर कर। हो काय झालं? हाय खरी, प्रवासात काही त्रास झाला का? नाही काहीच नाही, माहित नाही अचानक काय होतंय। हे घे पाणी पी। काय होतंय तुला, त्रास होतोय का, गरगरतय का? माहित नाही अचानक कस तरी व्हायला लागलं। काय झालं, तुम्ही हसताय का माझ्याकडे बघून? मला माहित आहे तुला काय झालं ते। ताई आहो मलाच माहित नाहीये, तर तुम्हाला कसं माहिती असेल? कळेल, चल चल आज चल आराम कर थोडा वेळ। चल संजीवनी, बरं वाटतंय? काय झालं, वांती झाली का? काय होतंय संजीवनी? नाही ते जरा प्रवास झाला ना त्यामुळे। काहीतरी आरबट चरबट खाल्लं असेल रस्त्यात, मग काय होणार? हा तू कुठे होती? ते पाण्याचं भांड ठेवत होते। दात इसकायला काय झालं? सासूबाई आपल्याकडे की नाही एक गुड न्यूज येणार आहे आता। तुझी ती विंगची अक्कल पाजळू नको माझ्या समोर, काय ते नीट सांग। सासूबाई अगं काय म्हणत तू? तू पावलीस ग बाई, पावलीस देवी, पावलीस ग बाई। अरे पेढे आणायला सांगा कोणाला तरी। अरे केवढी आनंदाची गोड बातमी दिली तुम्हाला, आता सगळं कसं ना चांगलं होत चाललंय बघ, आजचा दिवस आनंदाचा आहे। अरे तू बाप होणार आहेस बाप, आणि तू आई होणार आहेस। संजीवनी ये 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 नीट कर, जा साखर ठेवण्याचं देवाला। अरे असं काय बघताय एकमेकांकडं? हा काय झालं, तुम्हाला आनंद नाही का झाला? नाही नाही म्हणजे कसं शक्य? कसं शक्य आहे म्हणजे? अरे काय अडचण आहे? तुम्ही जा मी समजावते। सासूबाई अहो तुम्ही समजताय तसं काही होऊ शकत नाही। संजीवनी तुझ्या बोलण्याला काही सुंभार आहे का? असं होऊ शकत नाही म्हणजे काय? हा भरल्या घरात असं कसं बोलते तू, तुला काय कळत का? अहो होऊ शकत नाही म्हणजे आमच्यात अजून तसं काही झालंच नाहीये। असं काही झालं नाही, असं कसं झालं? कारण आम्ही ठरवलंय की आधी एकमेकांना वेळ द्यायचा आणि जेव्हा आम्हाला वाटेल की आता आम्ही बाळाची जबाबदारी घ्यायला पूर्णपणे तयार आहोत तेव्हाच या गोष्टीचा विचार करू। हे उद्योग कोणी सांगितले का तुला? हा कुणाचं डोकं आहे? माझ्या घरात हे असलं काय अजाबात चालायचं नाही, आणि एवढा मोठा निर्णय तुम्ही परस्पर घेता म्हणजे काय? हा आमच्या दोघांचा विषय, यात आम्ही काय करायचं काय करायचं नाही याचा विचार करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे। असं काय नसतं बरं का? पोरा बाळांदी घर कसला आलाय संसार, लोक तोंडात शेण घालते ना आमच्या, हा तुम्हाला काय जाते बोलायला? आम्हाला स्वातंत्र्य हवं म्हणून। सासूबाई अहो आता काळ बदललाय, स्त्री म्हणजे काय चूल आणि मूल सांभाळणं एवढंच नाही राहिलंय आता।
संसार कसा करायचा तू नाही शिकवायचं मला, कळलं का? हा माझा झालाय करून इतकी वर्ष, घरातल्या कुणाला काही सांगितलं नाही, कुणाला काही विचारलं नाही, परस्पर कसं काय ठरविलं तुम्ही? सासूबाई, सासूबाई तुम्ही नका काळजी करू, तुम्ही तुमची पूजा करून घ्या, नका उगाच त्रास करून घेऊ, आम्ही बोलतो तिच्याशी, मी समजावते तिला. अगं तू काय समजावणार, त्यांचे डोकेच फिरलेत असं कुठं होत का? घरातल्या मोठ्या माणसांचा विचार घ्यायला नको का? हा मनाला येईल तसं वागायचं. आता मी पण बघती तुला कसं पोर होत नाही ते बघती मी पण. आपण स्वयंपाकघरात जाऊन बोलूया संजीवनी. कोकम सर्व बरं वाटेल तुला. संजीवनी सॉरी, चुकलंच माझं, मी बोलायला एवढी घाई नको होती करायला, एवढं सगळं महाभारत घडलंच नसतं ना ताई. ओके तुम्ही मुद्दाम थोडीच केलं, आणि अहो तुम्हाला तसं वाटणं स्वाभाविकच होतं. पण तू खूप डेअरिंग माझेस ग, म्हणजे असं डायरेक्ट कसं बोलू शकतेस तू? आम्हाला बाई जमलंच नसतं. त्यात काय, जे खरं होतं तेच मी सांगितलं, आणखी वेगळं काय सांगणार होते? नाही नाही, पण तू कसं काय बोलू शकलीस असं? म्हणजे तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का की आम्ही चुकीचं वागलोय? अगं नाही, आम्ही तुला रागवत नाही होत, किंवा त्या गोष्टीबद्दल आमचा काही आक्षेपही नाहीये. आम्हाला म्हणायचं एवढंच की तू हे सगळं सगळ्यांच्या समोर कसं काय सांगू शकली? ताई अहो मी पहिल्यांदा जेव्हा या घरात आले ना, तेव्हाच आमच्या दोघांमध्ये मोकळेपणानं बोलणं झालं. मी माझं मत त्यांना स्पष्टपणे सांगितलं, आणि विशेष म्हणजे त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. निशांतोजींनी लगेच मान्य केलं? हो कमाल ना, निशांतोजी किती समजून घेतात तुला. खरंच आहे, त्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी त्याचा आदर ठेवला. नशिबानेच भाई तू. पण ताई म्हणजे खरंच माझं काही चुकलं नाही ना? अगं नाही ग, उलट आम्हाला हेवा वाटतो तुझा. हे काय साखर घे. हा तुला हे सगळं जमलंय ना, पण तुझं तोंड गोड करतो. तुम्ही एकमेकांना समजून घेता नाही, खूप चांगली गोष्ट आहे. हो ना, आम्हाला कधी जमणार एक नसतो. म्हणजे अगं काही नाही संजीवनी, तुला पित्तामुळे आधीच खूप त्रास झालाय, तू जाऊन आराम कर बरं. जा अजून कोकम सरबत पाठवते तुझ्यासाठी, आराम कर. संजीवनी शाबास. जाऊन आराम करत. अरे बापरे असंय का? मग तेच सांगतोय. कमाल रा. अय भैया इकडे इकडे. अरे काय मग दुसरं कोण आहे का इकडे? काय म्हणताय दादा साहेब? ओ छोटे बंधू काय चाललंय का तुमचं? कुठं काय काय नाही काय भैया, जरा तरी आजकाल पाहिजे राव तुला. काय झालंय आत्ता सांगत होती तू अन संजीवनी म्हण ठरवून एकमेकांपासून लांब राहत आहे खरंय का? अरे येडाय का तू, कुठं असत काय? अरे लग्न काय असल्या गोष्टीसाठी करतात का? मग लांबच राहायचं तर केलंच नसतं ना. अरे लग्न झालं झालं ना, बाप झालं पाहिजे. बरं एक वेळ तिला पद्धत माहित नाही, आपल्या घरातल्या चाली रेती तुला सगळं माहितीये, तू समजून सांगायचं. हे बघ असलं लफडत फोड नको, लय मोठा प्रॉब्लेम होईल, तिला नीट समजावून सांग. आधी जरा प्रेमानं समजवायचं, नाही ऐकली तर तुला माहितीये धक्के द्यायचं. ऐका ना भैया, तुम्ही जसं समजताय ना तसं काही पण नाहीये.
आणि मला आता ह्या विषयावर नाही बोलायचं. ए बाबा, आम्ही चार पावसाळे जास्त बघितले मोठ्या भावाचं. ऐक जरा. हो ऐकन. हे बघा, तुम्ही जे काही म्हणताय ना ते मला पटत नाहीये. नाही म्हणजे आता तुम्ही म्हणताच आहे तर करतो ना ह्या गोष्टीवर विचार करतो मी. विचार नाही, ऍक्शन घ्यायचे. कळतंय ना? लक्षात ठेव. जाऊ सर, जाऊ दे. अरे आम्ही काय ऍक्शन घेतली? अरे दाढी करायला नेला, लग्न करून आणला आपणी. हे बघ, तुला सांगतो आपण आपलं असं करू. भाऊजी, भाऊजी इकडे. वहिनी, काय झालं वहिनी? हे कशासाठी? तुमच्यासाठी. पण का? असं भाऊजी, तुम्ही खूप छान आहात. म्हणजे? तुम्ही संजीवनीची एवढी काळजी घेताय, तिला इतकं समजून घेताय, तिचा आदर करताय, हे सगळं मला खूप आवडलं. भाऊजी, ह्या जगातलं कुणी काही बोललं ना तरी माझा तुम्हा दोघांना एकच सल्ला असेल, लक्ष नका देऊ या जगाकडे अजिबात. तुमच्या दोघांना जे वाटेल ते तुम्ही दोघं मिळून ठरवा आणि तेच करा, त्याच्यावरती ठाम राहा. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या मनाची चलबिचल होऊ देऊ नका अजिबात. तुम्ही मात्र तुमच्या मतावर ठाम राहा. शाबास.